स्वागत आहे सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक पंचवीस प्रश्नांची टेस्ट घेणार आहोत या पंचवीस प्रश्नांपैकी तुमचे किती उत्तरे बरोबर येतात हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून येणाऱ्या पोलीस भरतीसाठी तुमचा चांगला सराव होईल चला तर मग सुरुवात करू या व्हिडिओला आजच्या व्हिडिओतील हे पंचवीस प्रश्न येणाऱ्या पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत कारण हे प्रश्न सध्या चालू घडामोडी या विषयावर देखील अवलंबून आहेत आणि अशाच प्रकारचे प्रश्न हे येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये विचारले जातील कारण यापूर्वी असेच प्रश्न विचारले गेले आहेत आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक संजय पांडे हे महाराष्ट्राचे कितवे पोलीस महासंचालक आहेत पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक चाळीस पर्याय क्रमांक दोन इथे चाळीसऐवजी बेचाळीस होतं त्याबद्दल सॉरी पर्याय क्रमांक दोन बेचाळीस पर्याय क्रमांक तीन सेहेचाळीस आणि पर्याय क्रमांक चार आहे पंचेचाळीस तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार संजय पांडे हे महाराष्ट्राचे पंचेचाळीसवे पोलीस महासंचालक आहेत यापूर्वी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण होते हे मला कमेंटमध्ये नक्की कमेंट, कमेंट करून सांगा ज्याला माहिती आहे त्यांनी प्रश्न क्रमांक दोन राज्यातील पोलिसाचे सर्वोच्च पद कोणते पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक आयुक्त पर्याय क्रमांक दोन पोलीस महासंचालक पर्याय क्रमांक तीन निरीक्षक आणि पर्याय क्रमांक चार आहे शिपाई तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पोलीस महासंचालक हे राज्यातील पोलिसांचे सर्वोच्च पद होय प्रश्न क्रमांक तीन राकेश सिंग भदौरिया हे भारतीय वायुसेनेचे कितवे प्रमुख ठरले आहेत पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक वीसवे पर्याय क्रमांक दोन बावीसवे पर्याय क्रमांक तीन सव्वीसवे आणि पर्याय क्रमांक चार आहे चोवीसवे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सव्वीसवे राकेश सिंग भदौरिया हे भारतीय वायुसेनेचे सव्वीसवे प्रमुख ठरले आहेत प्रश्न क्रमांक चार राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार दोन हजार वीस खालीलपैकी कोणत्या कुस्तीपटूला मिळाला पर्याय आहेत पर्याय आहे क्रमांक एक विनेश फोगट पर्याय क्रमांक दोन राणी रामपाल पर्याय क्रमांक तीन ओमप्रकाश दहिया पर्याय क्रमांक चार आदिती अशोक तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक विनेश फोगट या कुस्तीपटूला दोन हजार वीसचा सॉरी दोन हजार वीसचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्राप्त झाला आहे दोन हजार वीसमध्ये हा पुरस्कार एकूण पाच खेळाडूंना देण्यात आला आहे त्यामध्ये विनेश फोगट एक राणी रामपाल एक या या देखील आहेत राणी रामपाल या भारतीय हॉकी खेळाडू आहेत आणि भारतीय हॉकी संघाच्या कप्तान देखील आहेत प्रश्न क्रमांक पाच मुंबईचे पोलीस आयुक्त सध्या कोण आहेत पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक परमवीर सिंग पर्याय क्रमांक दोन हेमंत नगराळे पर्याय क्रमांक तीन रजनीश शेठ आणि पर्याय क्रमांक चार आहे रश्मी शुक्ला तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हेमंत नगराळे हे, हे सध्या मुंबई पोलीस आयुक्त आहेत प्रश्न क्रमांक सहा भारताच्या राष्ट्रीय चिन्हातील सत्यमेव जैते हे घोषवाक्य कोणत्या उपनिषदामधील आहे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक कठ पर्याय क्रमांक दोन मुंडाक इथं मुंडाक असं आहे पर्याय क्रमांक तीन एश आणि पर्याय क्रमांक चार आहे यापैकी नाही तर या ना प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मुंडाकच्या मुंडाकच्या उपनिषदामधील हे सत्यमेव जयते हे घोषवाक्य घेण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक सहामधील ऑप्शन दोन या प्रश्नाचे योग्य उत्तर असून हा शब्द टाईप करताना थोडी मिस्टेक झाले आहे त्याबद्दल क्षमस्व प्रश्न क्रमांक सात भारत सरकारने राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियान याची सुरुवात कधीपासून केली पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक पंधरा ऑगस्ट दोन हजार दोन पर्याय क्रमांक दोन पंधरा ऑगस्ट दोन हजार वीस पर्याय क्रमांक तीन पंधरा ऑगस्ट दोन हजार अठरा आणि पर्याय क्रमांक चार आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार सतरा तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंधरा ऑगस्ट दोन हजार वीस यावर्षी भारत सरकारने राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियान याची सुरुवात केलेली आहे प्रश्न क्रमांक आठ भूषण पुरस्कार दोन हजार एकवीस कोणाला मिळाला पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक अनुपम खेर पर्याय क्रमांक दोन अमिताभ बच्चन पर्याय क्रमांक तीन रजनीकांत आणि पर्याय क्रमांक चार आहे आशा भोसले तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आशा भोसले यांना दोन हजार एकवीस या वर्षाचा महाराष्ट्रभूषण हा पुरस्कार प्राप्त झाला आहे आजच्या व्हिडिओमधील सर्वच प्रश्न हे येणाऱ्या पोलीस भरतीच्या व सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत कारण या वर्षी दोन हजार या वि या व्हिडिओमध्ये दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीस या चालू वर्षातील महत्त्वाच्या अशा घटनांचा आपण समावेश केलेला आहे त्यामध्ये पुरस्कार आहेत तसेच नियुक्त्या देखील आहेत प्रश्न क्रमांक नऊ विंदा करंदीकर पुरस्कार दोन हजार एकवीस खालीलपैकी कोणाला मिळाला पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक अनुराधा पाटील पर्याय क्रमांक दोन महेश कुंजवार पर्याय क्रमांक तीन रामनाथ पठारे पर्याय क्रमांक चार आहे मधु मंगेश कर्णिक तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन रामनाथ पठारे यांना विंदा करंदीकर पुरस्कार दोन हजार एकवीस हा प्राप्त झाला आहे प्रश्न क्रमांक दहा राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक यशवर्धन सिन्हा यशवर्धन सिंह पर्याय क्रमांक दोन सुशील चंद्रा पर्याय क्रमांक तीन न्यायमूर्ती शरद बोबडे व पर्याय क्रमांक चार आहे अरुण कुमार सिन्हा तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अनु सॉरी अरुण कुमार सिन्हा यांची राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे प्रश्न क्रमांक अकरा सुबोधकुमार जयस्वाल यांची कोणत्या संस्थेच्या महानिदेशकपदी नियुक्ती झाली पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक आय बी पर्याय क्रमांक दोन सी बी आय पर्याय क्रमांक तीन ए टी एस महाराष्ट्र आणि पर्याय क्रमांक चार आहे यापैकी नाही तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सी बी आय सुबोध कुमार जयस्वाल यांची सी बी आय या संस्थेच्या महानिर्देशकपदी नियुक्ती झाली आहे प्रश्न क्रमांक बारा मुंबई उच्च न्यायालयाची महाराष्ट्रातील दोन खंडपीठे खालीलपैकी कोणती पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक नागपूर व औरंगाबाद पर्याय क्रमांक दोन पुणे व नागपूर पर्याय क्रमांक तीन पुणे व नाशिक आणि पर्याय क्रमांक चार आहे नागपूर व नाशिक तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नागपूर व औरंगाबाद या दोन ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे आहेत प्रश्न क्रमांक तेरा महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक मनोज सिन्हा पर्याय क्रमांक दोन भगतसिंग कोश्यारी पर्याय क्रमांक तीन आनंदीबेन पटेल आणि पर्याय क्रमांक चार आहे सी विद्यासागर राव तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भगतसिंग कोश्यारी हे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल आहेत प्रश्न क्रमांक चौदा द प्रॉब्लेम ऑफ रूबी हा ग्रंथ कोणी लिहिला पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक महात्मा गांधी पर्याय क्रमांक दोन पंडित जवाहरलाल नेहरू पर्याय क्रमांक तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पर्याय क्रमांक चार आहे महर्षी धोंडो के केशव कर्वे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी द प्रॉब्लेम ऑफ रूबी हा ग्रंथ लिहिला आहे प्रश्न क्रमांक पंधरा ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार एकवीसच्या पुरुष एकेरीतील विजेतेपद कोणी जिंकले पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक नोवॉक जोकोविच पर्याय क्रमांक दोन राफेल नदाल पर्याय क्रमांक तीन अँडी मरे आणि पर्याय क्रमांक चार आहे रॉजर फेडरर तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नॉक जोकोविच यांनी ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार एकवीसच्या पुरुष एकेरीतील विजेतेपद जिंकले आहे हा प्रश्न देखील खूप साऱ्या परीक्षांना विचारला जातो प्रश्न प्रश्न क्रमांक सोळा महाराष्ट्र केसरी दोन हजार एकोणीस हा किताब कोणी जिंकला खूप साऱ्या परीक्षांना महाराष्ट्र केसरी किताब कोणी जिंकला हा प्रश्न विचारला जातो त्या त्या वर्षीच्या परी परीक्षामध्ये त्या वर्षी जिंकलेला किताब विचारला जातो तर दोन हजार एकोणीस या वर्षाचा महाराष्ट्र केसरी हा किताब कोणी जिंकला असा प्रश्न आहे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक किरण भगत पर्याय क्रमांक दोन अभिजित कटके पर्याय क्रमांक तीन विनोद चौघुले आणि पर्याय क्रमांक चार आहे हर्षवर्धन सदगीर तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार हर्षवर्धन सदगीर यांनी महाराष्ट्र केसरी दोन हजार एकोणीस हा किताब जिंकला आहे प्रश्न क्रमांक सतरा नौदल प्रमुख नौदल प्रमुखास काय म्हणतात पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक ॲडमिरल पर्याय क्रमांक दोन जनरल पर्याय क्रमांक तीन एअर चीफ मार्शल आणि पर्याय क्रमांक चार आहे रिअर ॲडमिरल तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ॲडमिरल नौदल प्रमुखास ॲडमिरल असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक अठरा भारताच्या राष्ट्रगीताची रचना खालीलपैकी कोणी केली आहे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक बंकिमचंद्र चॅटर्जी पर्याय क्रमांक दोन लोकमान्य टिळक पर्याय क्रमांक तीन रवींद्रनाथ टागोर आणि पर्याय क्रमांक चार आहे सुभाषचंद्र बोस तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन रवींद्रनाथ टागोर यांनी भारताच्या राष्ट्रगीताची रचना केलेली आहे प्रश्न क्रमांक एकोणावीस भारताचा संविधानात्मक प्रमुख कोण असतो पर्याय पर्याय क्रमांक एक राष्ट्रपती पर्याय क्रमांक दोन राज्यपाल पर्याय क्रमांक तीन सरन्यायाधीश आणि पर्याय क्रमांक चार आहे पंतप्रधान तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक राष्ट्रपती राष्ट्रपती हा भारताचा संविधानात्मक प्रमुख असतो प्रश्न क्रमांक वीस खालीलपैकी कोणते पुस्तक डॉक्टर ए पी जी अब्दुल कलाम यांनी लिहिलेले आहे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक व्हिजन दोन हजार वीस पर्याय क्रमांक दोन विंग्स ऑफ फायर पर्याय क्रमांक तीन डिस्कवरी ऑफ इंडिया आणि पर्याय क्रमांक चार आहे युगंधर तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन विंग्स ऑफ फायर हे पुस्तक डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी लिहिलेले आहे प्रश्न क्रमांक एकवीस नागालँड राज्याची राजधानी कोणती पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक, एक कोहिमा पर्याय क्रमांक दोन इम्फाळा इम्फाळ पर्याय क्रमांक तीन शिलाँग आणि पर्याय क्रमांक चार आहे दिसपूर तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कोहिमा नागालँड या राज्याची राजधानी कोहिमा ही, ही आहे प्रश्न क्रमांक बावीस खालीलपैकी कोणता जिल्हा समुद्रालगत समुद्रकिनाऱ्यालगत नाही पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक रत्नागिरी पर्याय क्रमांक दोन कोल्हापूर पर्याय क्रमांक तीन सिंधुदुर्ग आणि पर्याय क्रमांक चार आहे पालघर तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कोल्हापूर हा जिल्हा समुद्रकिनाऱ्यालगत नाही बाकी तीन रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि को पालघर हे जिल्हे समुद्रकिनाऱ्यालगत आहेत प्रश्न क्रमांक तेवीस खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात जिल्हा परिषद नाही पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक ठाणे पर्याय क्रमांक दोन वाशिम पर्याय क्रमांक तीन सिंधुदुर्ग आणि पर्याय क्रमांक चार आहे मुंबई शहर तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मुंबई शहर या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद अस्तित्वात नाही प्रश्न क्रमांक चोवीस शेतकऱ्याचा शेतकऱ्यांचा असूड हा ग्रंथ कोणी लिहिला पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक शरद जोशी पर्याय क्रमांक दोन शाहू महाराज पर्याय क्रमांक तीन महात्मा ज्योतिबा फुले आणि पर्याय क्रमांक चार आहे सयाजीराव गायकवाड तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्याचा असूड हा ग्रंथ लिहिला आहे शेतकऱ्यांचा असूड हा ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिला आहे प्रश्न क्रमांक पंचवीस या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न मिहान हा महाप्रकल्प महाराष्ट्रात कोठे आकारास येत आहे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक नाशिक पर्याय क्रमांक दोन औरंगाबाद पर्याय क्रमांक तीन नागपूर आणि पर्याय क्रमांक चार ठाणे तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नागपूर या जिल्ह्यामध्ये मिहान हा महाप्रकल्प आकारास येत आहे ज्यांना माहीत आहे त्यांनी हा प्रकल्प कशाशी संबंधित आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा या व्हिडिओमध्ये इतकेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनल आत्तापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून इथून पुढे येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास मिळतील या व्हिडिओमध्ये इतकेच धन्यवाद